आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षकांनी स्वतः अपडेट राहावे आणि राष्ट्र घडवण्यासाठी तयार राहावे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील. शिक्षण क्षेत्रातील निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी स्वतः अपडेट राहावे आणि राष्ट्र घडवण्यासाठी तयार राहावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने पेटवडगाव येथे आयोजित नवीन शैक्षणिक धोरण विचारमंथन व शिक्षक समाजसेवक गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कनेरी मठाचे परमपूज्य मोपीन काडसिद्धेश्वर स्वामीजी होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परमपूज्य मोपीन काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की शिक्षण हे ज्ञानाचे साधन असून शिक्षणामुळे जीवन अर्थपूर्ण बनते. राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची असून त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शिक्षण क्षेत्रात तसेच समाजकार्यात अग्रेसर राहून नेतृत्व करणाऱ्या 46 शिक्षक व समाजसेवकांना या कार्यक्रमात विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शिक्षक नेते एस डी लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, प्राध्यापक जयकुमार देसाई, बाळासाहेब डेळेकर, मोहन भोसले, राजाराम वरुटे, अभिजित गायकवाड, व्ही जी पोवार, खंडेराव जगदाळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी पेठ वडगावहून सूरज पाटील.